बरोबर आहे कदम, काम करत होती मान्य आहे की मला, पण त्यामुळे अमोलला आज त्याच्या आई बरोबर मिटिंगला हजर राहता आलं नाही ना, तिला जर उशीर होणार होता किंवा जमणार नव्हतं तर मला सांगायचं ना, मी गेलो असतो वेळेवर. अरे पण मला जमणार होतच की, आणि मी वेळेत पोहोचले होते तिथे. दिदे दाजी तुम्ही जरा शांत व्हा बरं. नाही दीपे, हिचं नेहमीच आहे. अरे काम मी पण करतो की, पण आपण कुठल्या कामाला किती प्राधान्य देतो याचा पण विचार केला पाहिजे ना माणसाने. एक मिनिट थांब, मनाला येईल ते बोलू नको. मी तिथे वेळेत पोहोचले होते आणि अमोलला जेव्हा गरज असते तेव्हा मी त्याला वेळ देते. स्वतःचं गुणगान स्वतः गायला म्हणजे माणूस थोर होत नाही अप्पे. आणि एकच गोष्ट पुन्हा पुन्हा बोलल्याने ती गोष्ट बरोबर आहे असंही सिद्ध होत नाही अर्जुन. अप्प्या अर्जुन, अरे तुम्ही असं छोट्या छोट्या मुद्द्यांवर नाही एकमेकांवर काय येत आहे? अहो बापू, अमोलला वेळ दिला म्हणजे काय? कुणाला सांगते? वेळ दिलाच पाहिजे अमोलला, आपला मुलगा आहे तो. हे मला माहिती आहे, तू सांगायची गरज नाहीये मला. आणि अर्जुन मला कळतंय, त्या रुपालीताई अमोलच्या शाळेत पोहोचला ना, त्याचा राग तू माझ्यावर काढतोय. आणि आताच नाही, आधीपासून तू हेच करत असले. अरे रावी करण्यापेक्षा ना मी काय म्हणतोय ना, तो मुद्दा समजून घ्या आधी. आपल्या अमोलला ज्या ज्यावेळी आपली गरज असते आपण त्यावेळी त्याच्यासाठी अवेलेबल नसतो, हे कळतंय का तुला? तो आपला म्हणतोय की बाबा काम आहे जा, आई काम आहे जा, म्हणून आपण त्याला ग्रहित नाही धरलं पाहिजे. अरे पण मी असं करतच नाहीये, मी अमोलला माझ्या परीने पूर्णपणे वेळ देण्याचा प्रयत्न करते. दिसतंय ना आज गरज असताना किती वेळ दिला ते. अर्जा अरे बास झालं हा, उगत छोटी गोष्ट मोठी करू नको. आणि आपली अमोलला किती वेळ देते सगळ्यांना माहिती. आज एक दिवस तिला जमलं नाही तर लगेच तू पण. हो अर्जुन, अरे तुला तसं काय वाटत असेल तर आप्या बरोबर शांतपणे बोल की, अशी तंतन करून काय होणार आहे पोरा. हो अर्जुन, हे बघ, हा तू म्हणतोस तेवढा मुद्दा मोठा नाहीये या ठिकाणी. हा फार मोठा मुद्दा नाहीच आहे ना, कारण तिचा मुद्दा आहे तो. अशी पट्टीच बांधली ना सगळ्यांच्या डोळ्यावरती. आज जे काय आहे ना ते स्पष्टच बोल. मग ऐक, तुला स्पष्ट ऐकायचं ना तर स्पष्टच ऐक. त्या मनी मावशीला तू घरात कशासाठी ठेवून घेतलं होतंस? नको त्या लोकांसाठी त्या मनी मावशीला तू या घरात पोचलंस. त्याचा परिणाम काय झाला? त्यांनी अमोलला गायब केलं. अमोलच्या जीवाची जबाबदारी तू घेणार होतीस का गप्पे? त्याच त्याच जुन्या गोष्टी काढून काय मिळतंय तुला, मला तेच कळत नाहीये. आणि अर्जुन मी तुला पुन्हा एकदा सांगते, अमोल माझ्या नजरेसमोर सुरक्षित होता. तू त्या मनी मावशीला घराच्या बाहेर काढलंस ना, त्यानंतर त्यांनी अमोलला पळवलंय. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीला मी जबाबदार आहे. आपण अमोलला वेळ देत नसताना ती मनी मावशी त्याच्या जवळ गेली, अमोल त्यांच्यावर विश्वास ठेवायला लागला, ह्याला जबाबदार मी. त्यांनी त्याला गायब केला, रात्रीचं बाहेर घेऊन गेला, त्याला पण जबाबदार मी आहे. तिकडे जाऊन अमोलच्या जीवाला धोका निर्माण झाला, ह्यात पण माझी चूक आहे बापू. अर्जुन, तुझ्यासारखं ना घडलेल्या गोष्टी मी दुसऱ्यांवर नाही टाकत, कधीच नाही टाकत. हा कदम, बापू मला एक सांगा, मी चुकीचं बोलतोय का? आम्ही अमोलला वेळ देत नाही त्यामुळे रुपाली वहिनी किती जरी चुकीचं वागलं ना तरी अमोल त्यांच्या जवळ यायला लागलाय, कळतंय का तुला? अरे मग तू हे मला एकटीला का सांगतोय?